श्रीकांत शिंदे विरुद्ध राजू पाटील मागची पाच वर्ष या दोघांमधील राजकीय सामना कल्याण लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी अत्यंत जवळून पाहिलाय पाच वर्षाच्या काळात राजू पाटील आणि श्रीकांत शिंदे यांच्यात थोडंही जमलं नव्हतं अगदी माज उतरवण्यापर्यंतची विधानं राजू पाटील यांनी श्रीकांत शिंदे यांच्यासाठी केलीत तर आजी पुढे माझी लावायला लावू नका असा इशारा श्रीकांत शिंदे यांनी राजू पाटलांना दिला होता पण आता हेच राजू पाटील आणि त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष महायुतीत येण्याची शक्यता आहे नुकतेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली मनसे महायुतीत आल्यास त्यांना दक्षिण मुंबई दक्षिण मध्य मुंबई किंवा नाशिक यापैकी एक मतदारसंघ सुटू शकतो अशी चर्चा आहे यातील एक किंवा दोन मतदारसंघ सुटले तरी भाजप शिवसेना यांना इतर मतदारसंघांमध्ये मनसेच्या मतांचा उपयोग होऊ शकतो अशी समीकरणं मांडली जात आहेत एका बाजूला हे राजकारण असलं तरीही मनसेसोबत आल्याने खरा फायदा होणार आहे तो शिवसेना आणि त्यातल्या त्यात कल्याणचे खासदार असणारे श्रीकांत शिंदे यांना यातूनच मनसेसोबत असावी म्हणून एकनाथ शिंदे सुद्धा आग्रही असल्याचं आता दिसून येते तर नेमकी काय आणि कशी आहेत कल्याण लोकसभेची गणितं पाहूयात सविस्तर श्रीकांत शिंदे आणि राजू पाटील यांच्यातील वादाचं खरं कारण कल्याण लोकसभा मतदारसंघातील आणि कल्याण डोंबिवली महापालिकेतील स्थानिक गणित असल्याचं बोललं गेलं होतं मागील काही दिवसांपासून राजू पाटील यांनी इथून लोकसभेसाठी तयारीला सुरुवात केली आणि त्यांनी अनेक वेळेस असं बोलूनही दाखवले तर श्रीकांत शिंदे यांनी राजू पाटील यांच्या पराभवासाठी डाव टाकायला सुद्धा सुरुवात केली होती गतवेळी कल्याण ग्रामीण मधून राजू पाटील यांनी शिवसेना उमेदवाराचा केवळ सात हजार मतांनी पराभव केला होता त्यातही शिवसेनेनं सुभाष भोईर यांचं तिकीट ऐनवेळी बदलून रमेश म्हात्रे यांना दिल्यानं समीकरण बिघडली होती असा दावा करण्यात आला मात्र आता थोडी आणखी ताकद लावली आणि समीकरण नीट आखली तर शिवसेनेचा आमदार निवडून येऊ शकतो असा होरा श्रीकांत शिंदेचा आहे तर श्रीकांत शिंदे विरुद्ध भाजपवादाचा फायदा घेऊन राजू पाटील यांनी श्रीकांत शिंदे यांना डॅमेज करायला सुरुवात केल्याचं दिसून येत होतं कल्याण डोंबिवली महापालिकेत मनसेची चांगली पकडे गतनिवडणुकीत त्यांचे नगरसेवक सुद्धा निवडून आले होते ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून देखील पाटील यांनी धोरणं आखायला सुरुवात केली होती अशातच श्रीकांत शिंदे आणि भाजपमधील अंतर्गत धुसफूसही समोर आली होती श्रीकांत शिंदे यांचं काम न करण्याचा ठरावस मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत स्थानिक कार्यकर्त्यांनी केला होता तर नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान व्हावेत लोकसभेला एकत्रित काम करायला हवं पण डोंबिवलीतील काही व्यक्ती युतीमध्ये मिठाचा खडा टाकतायत आणि मी कल्याणची खासदारकी सोडायला तयार आहे पण मग त्या जागी तुम्ही तुमचा चांगला उमेदवार सुचवा मी युतीचं काम करण्यास तयार आहे अशी आक्रमक भूमिका श्रीकांत शिंदे यांनी घेतली होती हा वाद शमवण्यासाठी त्यावेळेस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मध्यस्थी करावी लागली होती अशातच यंदा कल्याणमधून ठाकरे गटाकडून सुषमा अंधारे किंवा वरुण सरदेसाई यांच्या नावाची चर्चा आहे या तिहेरी अडचणींवर मात करण्यासाठी मागील काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांनी स्वतः कल्याणमध्ये लक्ष घातलं होतं गणपत गायकवाड यांच्या प्रकरणानंतर शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना सोबतीला घेत भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केल्याचंही दिसून आलं होतं त्यानंतर आता मनसेला जोडीला घेऊन राजू पाटील यांचा विरोध कमी करण्याचा आणि त्यांच्यासोबत असलेली मनसेची लागभर मतं ही शिवसेनेकडे वळवण्याची त्यांची रणनीती असल्याचं बोललं जातं आता कल्याणमध्ये कुणाची किती ताकद आहे हे सांगायचं झालं तर कल्याण लोकसभा मतदारसंघात ठाणे जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो यामध्ये अंबरनाथ उल्हासनगर कल्याणपूर्व डोंबिवली कल्याण ग्रामीण आणि मुंब्रा कळवा या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे बालाजी किनीकर यांच्या रुपाने अंबरनाथ हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे तर उल्हासनगरमध्ये मध्ये कुमार आयलानी हे भाजपचे आमदार आहेत मुंब्रा कळवामध्ये राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड हे आमदार आहेत याच मतदारसंघात मनसेचा महाराष्ट्रातील एकमेव आमदार येतो तो, तो म्हणजे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील तर डोंबिवलीमध्ये भाजपचे रवींद्र चव्हाण आणि कल्याण पूर्वमध्ये गणपत गायकवाड असे आमदार आहेत म्हणजेच सहा पैकी केवळ एक आमदार शिवसेनेचा आहे तर तीन आमदार हे भाजपचे आहेत आणि एक आमदार राष्ट्रवादीचा आहे तर एक आमदार मनसेचा आहे अशी या मतदारसंघातील परिस्थिती आहे याशिवाय मागच्या दोन निवडणुकांमध्ये या मतदारसंघात मतांची आकडेवारी कशी राहिली आहे हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरतं सुरुवातीला पाहूयात दोन हजार मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात मतांची आकडेवारी कशी राहिली येते तर दोन हजार चौदा मध्ये झालिखा निवडणुकीत उमेदवार श्रीकांत शिंदे यांना चार लाख चाळीस हजार आठशे ब्याण्णव इतकी मतं होती राष्ट्रवादीचे उमेदवार असणारे आनंद परांजपे यांना एक लाख नव्वद हजार एकशे त्रेचाळीस मतं होती तर मनसेचे प्रमोद पाटील यांना एक लाख बावीस हजार तीनशे एकोणपन्नास इतकी मतं होती म्हणजेच शिवसेनेचे श्रीकांत शिंदे हन लाख पन्नास हजार सातशे एकोणपन्नास मतांची आघाडी घेत विजयी झाले होते दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या निवडणुकीची आकडेवारी पाहिली तर शिवसेनेचे उमेदवार असलेले श्रीकांत शिंदे यांना चार लाख एक्कावन्न हजार तीनशे सेहेचाळीस इतकी मतं होती तर राष्ट्रवादीचे उमेदवार असणारे बाबाजी पाटील यांना एक लाख चोवीस हजार नऊशे पंचवीस इतकी मतं होती आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय हेडाऊ यांना बावन्न हजार तीनशे साठ इतकी मतं होती म्हणजेच शिवसेनेचे श्रीकांत शिंदे हे तीन लाख सव्वीस हजार चारशे एकवीस मतांची आघाडी घेत विजयी झाले होते आता थोडक्यात काय तर आधीच बंडखोरीमुळे असलेली नाराजी त्यात कल्याण लोकसभा मतदारसंघात असलेल्या शिवसेनेचा केवळ एक आमदार त्याचवेळी भाजपचे तीन आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासारखा तगडा विरोधक आणि सुषमा अंधारे यांच्यासारख्या संभाव्य उमेदवार अशा अडचणीत सापडलेल्या श्रीकांत शिंदे यांना मतदारसंघातील मनसेच्या ताकदीचा फायदा राज ठाकरे युतीमध्ये आल्यास मिळू शकतो लाख ते दीड लाख मतं श्रीकांत शिंदे यांच्याकडे वळू शकतात त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा मनसेला सोबत घेण्यासाठी आग्रही झालेत तर मंडळी आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच ताज्या राजकीय घडामोडी या विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी